येथील वन विभाग अंधळवण कक्ष व जर्मनी सरकारची पर्यावरण संस्था GIZ यांच्या माध्यमातून साकारण्यात येणारा किनारी व सागरी जैवविविधता केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब, श्री विकास खारगे साहेब, श्री सुनील लिमये ज्यांच्या माध्यमातून या केंद्राची निर्मिती झाली, ते श्री एन वासुदेवन, डॉक्टर वकिली साहेब, श्री भगवानजी, GIZ चे सर्व अधिकारी, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, उपस्थित सर्व वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, नवी मुंबईतील सर्व गावातून आलेले ग्रामस्थ, दिवा ग्रामस्थ, उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनींनी, सर्वप्रथम नवी मुंबई ऐरोली मतदारसंघाचा आमदार या नात्यानं सुधीरभाऊंचं तसेच सर्व मान्यवरांचं नव्या मुंबईत मनपूर्वक स्वागत या प्रसंगी मी करत आहे. आज खरोखर नवी मुंबईमध्ये GIZ च्या माध्यमातून किनारी व सागरी जैवविविधता हे राज्यातील नाही तर देशामधील पहिलं केंद्र नवी मुंबईमध्ये सर्वात पहिला याचं उद्घाटन होत आहे याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबईच्या वतीनं मुनगंटीवार साहेब आणि मँग्रो डिव्हिजन यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज खरोखर या परिसरामध्ये अशा प्रकारच्या केंद्राची निर्मिती होईल असं मुनगंटीवार साहेब आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. हा परिसर म्हणजे ब्रिजच्या पूर्वेकडून डावीकडचा भाग, उजवीकडचा भाग, या ठिकाणी या ब्रिजचं काम करत असताना ही जागा इथे निर्माण झाली आणि भविष्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडून हे मँग्रोव्ह डिस्ट्रक्ट होतील अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये कुठेतरी वाटत होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मँग्रोव्ह डिव्हिजन हे वेगळं केलं. आता फॉरेस्ट डिव्हिजनकडे एखाद्या निर्मितीकरता आम्ही मागणी करावी की कोणाकडे जावं, हे MMB कडे आहे, हे बंदर खात्याकडे आहे, असा प्रश्न आम्हा लोकप्रतिनिधींना, NGOना आणि नागरिकांना पण पडायचा. पण खरोखर आपण जेव्हा हे मँग्रोव्ह डिव्हिजन वेगळं केलं तेव्हापासून ज्या पद्धतीनं मँग्रोवचं संवर्धन नवी मुंबईत झालेलं आहे अशा प्रकारचं संवर्धन पूर्वी झालं नव्हतं, त्यामुळे आपण हा विभाग वेगळा केला आणि त्याच्यानंतर त्याला वेगळे अधिकार दिले, त्याच्या माध्यमातूनच ही चांगल्या प्रकारची निर्मिती नवी मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईच्या बाहेर देखील होऊ शकली. ज्या पद्धतीनं हे सेंटर उभं राहतं आहे यामध्ये एंटरटेनमेंट आहे, एज्युटेनमेंट आहे आणि त्याबरोबर या संवर्धनाविषयी प्रत्येक जो हे सेंटर बघायला येईल त्याच्यामध्ये मँग्रोव्हविषयी, प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी आपलेपणा निश्चित प्रकारे निर्माण होत आहे. अनेक दिवसापासून आपण हे कसं होईल, केव्हा होईल, कारण सरकारी कामं असतात, सुरुवात झाली की संपतंय कधी याची वाट आपण बघत असतो, परंतु ज्या अभ्यासानं, ज्या बारकाईनं आणि ह्या नियोजनानं या सेंटरचं काम आपण आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी पूर्ण केलं, जेवढं कौतुक आपलं करावं तेवढ्या ठिकाणी कमी आहे. मी संपूर्ण नवी मुंबईच्या वतीनं आणि या परिसराच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही नेहमी बघतो की एखादं ॲडव्हेंचरस किंबहुना काहीतरी वेगळं हे आपण बाहेरच्या देशांमध्ये होतं, एखाद्या ठिकाणी एखादा प्राणी, एखादा मासा हा किनाऱ्यावर आला की त्याला वाचवण्याकरता NGOs, त्यांच्या गव्हर्नमेंटच्या टीम ह्या सर्वजण जातात आणि त्या प्राण्याला, त्या माशाला वाचवतात आणि पुन्हा समुद्रात सोडतात. अशा प्रकारच्या गोष्टी फक्त आम्हाला ऐकायलाच किंबहुना बघायला कधीच मिळणार नाही अशा प्रकारची भावना कुठेतरी मनामध्ये होती. परंतु गेल्या वर्षी आपल्याच नवी मुंबईपासून तर अलिबाग या कोस्टमध्ये डॉल्फिन मासा हा चुकून नदीच्या पात्रामध्ये गेला आणि नंतर मग सगळेजण त्याच्या म्हणजे नागरिक त्याच्या पाठीमागे गेले, मीडिया त्याच्या पाठीमागे गेली, आता ह्या माशाचं काही खरं नाही अशा प्रकारची धारणा सर्वांची झाली. परंतु ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपल्या वन विभागाचे असतील,
वासुदेवन साहेबांच्या हाताखाली काम करणारे आपले मॅंग्रोसेलचे असतील, एनजीओ असतील, सर्वजण तिथे गेले, दिवस रात्र त्या ठिकाणी त्यांची पारख केली आणि जिथपर्यंत तो डॉल्फिन मासा समुद्रात जात नाही तिथपर्यंत त्यांनी त्या गोष्टीची दक्षता घेतली आणि हे काम यशस्वी केलं. निश्चित प्रकारे ज्या पद्धतीनं या सर्व बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय त्या गोष्टीचा खरोखर आम्हाला देखील आनंद आहे. ह्या मॅंग्रोव्ह सेंटरची निर्मिती होत असताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक पर्यटक मुंबईमध्ये कुठे येतात तर ते गेटवे ऑफ इंडियाला येतात आणि त्याच्यामधले 70% पर्यटक हे एलिफंटाला जात असतात आणि एलिफंटानंतर मग एलिफंटा बघितलं की दुसरं काही बघण्यासारखं त्या ठिकाणी उरत नाही आणि त्याच्यानंतर जर गेटवे पासून एलिफंटा 8 नॉटिकल आहे तर एलिफंटापासून आपलं हे सेंटर फक्त 4 नॉटिकल माईल आहे. जर भविष्यामध्ये आपण जर अजून चांगलं त्या ठिकाणी जर काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे हा फक्त महाराष्ट्रापुरती नाही, देशापुरती नाही तर संपूर्ण जागतिक लेवलला या सेंटरचं त्या ठिकाणी महत्त्व निश्चित प्रकारे सर्व ठिकाणी होईल. आम्ही 2012 पर्यंत येथे निर्माण झालेली जेटी ही आपल्या कोळी बांधवांकरता मग 24 तास त्या ठिकाणी लो टाईट असो हाय टाईट असो याच्या माध्यमातून कोळी बांधवांना त्याचा उपयोग व्हावा किंवा टुरिझम करता देखील जर त्या जेटीचं एक्सटेन्शन झालं तर त्याचा वापर 24 तास करता येईल आणि त्याचा उपयोग हा पर्यटनासाठी देखील होईल आणि आमच्या आगरी कोळी बांधवांसाठी देखील होईल. 2012 पर्यंतपासून पाठपुरावा करत होतो आणि फाईल भोपाळला नागपूरला आता साधारणतः या 2 महिन्यापूर्वी सर्वांच्या सहकार्यानं त्याची पर्यावरणाची परमिशन ही आपल्याला प्राप्त झालेली आहे. परंतु तेव्हाचं बजेट हे जवळपास 80 लाखाचं होतं, आता हे त्याच्यामध्ये 5-6 वर्ष निघून गेली. मला वाटतं आता वाढलेलं त्या ठिकाणी नव्यानं आलेलं तंत्रज्ञान किंबहुना पर्यावरणाच्या ज्या त्या ठिकाणी ज्या अटी आहेत त्याची पूर्तता करायची असेल तर जवळपास 5-6 कोटी त्या जेटी करता लागतील आणि ज्या पद्धतीनं या सेंटरची निर्मिती होते किंबहुना याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी मंत्री महोदयांना विनंती करेन की त्या जेटी करता आपण थोडस सहकार्य या डिपार्टमेंटला करावं जेणेकरून ते काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण होईल. त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आहे की ह्या केंद्राची निर्मिती झाल्यानंतर आपण जे फाउंडेशन करणार आहात त्यामध्ये सर्वांचा सहभाग असेल, त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या नवी मुंबईतील जे आगरी कोळी बांधव आहेत ज्यांचं त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन हे मासेमारी आहे यांकरता देखील ह्यांचा समावेश किंवा रोजगारची संधी ह्यांना देखील उपलब्ध व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी आपल्याकडे करत आहे. आज खरोखर आपण सर्वजण आलात आणि अत्यंत चांगला कार्यक्रम बघण्याची संधी आपल्याला मिळाली. या माध्यमातून हे जे उद्दिष्ट या वेटलँड सेंटरचं किंवा या परिसराच्या निर्मितीचं आहे हे उद्दिष्ट नागरिक एनजीओ आणि सर्व प्रशासन आणि शासन आपण सर्वजण मिळून पूर्ण करू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.